कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 22 फेब्रुवारीच्या भागात बाळू सकाळी सकाळी तळावर जायला निघतो तेव्हा सत्यवा बाळूने काल केलेला उपास सोडायला भाकरी खाऊन घ्यायला सांगते. मात्र तळावर देखील सगळे उपाशी असतील त्यामुळे मला जावं लागेल, तर तू भाकरी मागून शिवासोबत पाठवून दे असं बाळू सांगतो. ते ऐकून सत्यवाला ते पटत नाही आणि ती चिडते. मग निघताना बाळू सत्यवाला जेवण बनवून झालं की पांडुरंगासमोर नैवेद्य ठेवायला सांगतो आणि तो जेवला काय आणि मी जेवलो काय एकच आहे असं म्हणतो. मात्र पांडुरंगाने नाही खाल्लं तर मी पण उपाशी राहीन असं सत्यवा सांगते. इथे तात्या पारावर महादू आणि बाकी मंडळींना त्याच्या 5 परतावणीचं सांगायला जातो. मग ते सगळे तात्यासोबत त्याच्या सासरी जायला निघतात. इथे सत्यवा पांडुरंगासमोर जेवणाचा ताट वाढून ठेवते आणि त्यांना खायला सांगते. इथे तात्या आणि बाकी मंडळी साऊच्या घरी जातात. तिथे ते जलेबी भात भाकरी सगळं बघून तात्याला खूप आनंद होतो. इथे तळावर सगळी मंडळी आदल्या रात्री मामांसोबत जे झालेलं त्याविषयी बोलत असतात आणि मामांवर कोणीतरी पाण्याची धार सोडत असल्यासारखं वाटत होतं असं ते बोलतात. तितके तिथे मामा येतात. इथे भिवा सत्यवाला जेवायला बोलवतो. मात्र तिला भूक नसल्याचं सांगून बाळूला दाखवून देण्यासाठी जेवायचं नाहीये असं ती सांगते. इथे तात्या आणि बाकी मंडळी निघताना साऊला देखील निघावं लागतं. तेव्हा साऊ खूप रडते आणि मग ते सगळे एकत्र निघतात. इथे सत्यवाने देवासमोर ठेवलेल्या ताटामधलं थोडं अन्न संपलेलं असतं. ते बघून ती भिवाला ते कोणी खाल्लं म्हणून विचारते. मात्र त्याला त्याबद्दल काहीच माहीत नसतं. तेव्हा मामांनी सांगितल्याप्रमाणे खरंच पांडुरंगाने खाल्लं का असा प्रश्न सत्यवाला पडतो. आगामी भागात बाळूमामांना रस्त्यात एक लहान मुलगी भेटते. तिला बघून मामा यापुढे देखील तिची अशीच भेट होत राहणार असं मनातल्या मनात बोलतात. कोण आहे ती मुलगी? तिचा आणि मामांचा काय संबंध? सत्यवाला बाळूमामांच्या बोलण्यावर विश्वास बसेल का? हे सगळं बघण्यासाठी पहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि वूट ॲपवर कधीही. आणि मराठी टेलिव्हिजनचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज़.